योगिता बिले. योगिताच किचन मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत रेसिपी शेवई खीर. ही खीर गणपती आपल्या जेव्हा घरी बसतात त्यावेळेस आवर्जून केली जाते. कोकण भागातली ही अतिशय प्रसिद्ध अशी खीर आहे. त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे. आपण अर्धा कप शेवई घेतली आहे, यालाच गवले असंही म्हटलं जातं. हे आपण घरगुती बनवून घेतलेले आहेत. आपण मार्केटमध्ये मिळतात ते ती शेवई पण आपण घेऊ शकतो. 2 टेबलस्पून आपण तूप घेतलं आहे, साजूक तूप. आपण 1/4 कप बेदाणे घेतले आहेत, 10 काजू घेतले आहेत आपण तुकडे करून. 1/4 कप आपण ओलं खोबरं घेतलं आहे आणि त्याचा रस काढून गाळून घेतलं आहे आपण. आपण डायरेक्ट खोबऱ्यासहित पण घेऊ शकतो. हळदीचं पान घेतलं आहे आपण, अशा प्रकारे त्याला अशी गाठ मारून घेतली आहे. त्यानंतर आपण 4 ते 5 वेलदोड्यांची पूड करून घेतली आहे. 1/2 कप साखर घेतली आहे. 1 कप आपण पाणी गरम करून घेतलं आहे. 1/2 लिटर दूध आपण आटवत ठेवलेलं, ते आपण 3/4 एवढं दूध होईपर्यंत आटवलं आहे. अशा प्रकारे आपण आता खीर बनवायला घेऊ. आपण पॅन गरम करून घेतला आहे. त्यात आपण 2 टेबलस्पून तूप घालणार आहोत. तुपावर आपण आपली शेवई परतून घेणार आहोत. आपल्याला गॅस स्लो ठेवायचा आहे. मंद गॅसवर शेवई भाजून घेणं गरजेचं आहे. गणेश चतुर्थीच्या काळात गणपतीला नैवेद्य म्हणून ही खीर बनवली जाते. आपल्या शेवईचा कलर बदललेला आहे. अशा प्रकारे शेवई आपली ब्राऊन कलरची झाल्यानंतर आपण त्यात गरम पाणी घालणार आहोत. गरम पाणी घातल्यानंतर आपण गॅस मीडियम ठेवून आपली शेवई शिजवून घेणार आहोत. आपण झाकण ठेवून शेवई शिजवून घेऊ. आता 10 मिनिटं झालेली आहेत. आपली शेवई चांगली शिजली आहे. अशा प्रकारे आपण आता त्याच्यात ड्रायफ्रुट्स घालणार आहोत. आपण काजू घेतले 10 छोटे तुकडे करून, बेदाणे घेतले 1/2 कप. आपल्या आवडीप्रमाणे आपण ड्रायफ्रूट्स वाढवू शकतो. बदाम, पिस्ता हे पण आपण घालू शकतो. यात आता आपण आपलं हे आटवलेलं दूध घालणार आहोत. दूध सेपरेट आपण आटवून घेतल्यामुळे आपली खीर लवकर बनते, वेळ पण कमी लागतो आपल्याला. आता गॅस स्लो करून आपण 5 मिनिटं हे उकळत ठेवणार आहोत. पाच मिनिटं झालेली आहे. दूध चांगलं उकळलंय. आपण आता 1/2 कप साखर घालणार आहोत. आपल्या आवडीप्रमाणे आपण साखरेचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे. आपण झाकण ठेवून गॅस स्लो ठेवायचा आहे आणि 10 मिनिटं खीर आपण उकळत ठेवायची आहे. आता 10 मिनिटं झालेली आहे. आपली साखर चांगली बारीक झाली आहे. आपण आता यात वेलची पूड आणि हळदीचं पान घालणार आहोत. हळदीच्या पानाने आपल्या खिरीला खूप चांगला स्मेल येतो. कोकण भागात हळदीची पानं जास्त प्रमाणात वापरली जातात.
नारळाचं दूध घालणार आहोत. गॅस स्लो ठेवायचा आहे आपल्याला आणि हलवत आपल्या खिरीला उकळी आणायची आहे. आपल्या खिरीला आता छान उकळी आलेली आहे. आपण आता झाकण ठेवून 5 मिनिटं आपली खीर शिजवून घेणार आहोत. मग आपली खीर सर्व्हिंगसाठी तयार आहे. आता 5 मिनिटं झालेली आहे, खीर छान तयार आहे सर्व्हिंगसाठी. आपण सर्व्हिंग बाउलमध्ये काढून घेऊ. तुम्ही ही खीर घरी नक्की करून पहा व माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा व योगिताज किचनला नक्की सबस्क्राईब करा.